फूड कस्टर्डसाठी अर्धा लिटर दुधासाठी आपल्याला इथे 1 कप साखर लागणार आहे. मी थोडीशी कमी घेतली आहे साखर, तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे कमी जास्त करू शकता. अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. इथे मी 2 टेबलस्पून फ्रेश क्रीम घेतली आहे. तुम्ही फ्रेश क्रीमच्या ऐवजी व्हीप क्रीमसुद्धा वापरू शकता. आणि त्याचं स्ट्रक्चर चांगलं येतं आणि एकदम कस्टर्ड हे स्मूथी बनतं. आणि हे जे फ्रूट आहेत मी घेतलेले आहेत कस्टर्डमध्ये टाकण्यासाठी, स्ट्रॉबेरी आहे, चिक्कू आहे, कर्करी आहे, किवी आहे, ॲपल आहे आणि डाळिंब आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही फळं घेऊ शकता. त्या अर्धा लिटर दुधामधलंच थोडंसं दूध काढलेलं आहे. अर्धी वाटी 3 टेबलस्पून कस्टर्ड पावडर टाकणार आहे. हे व्हॅनिला कस्टर्ड पावडर मी घेतले आहे. हे थंड दुधामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्या गुठळ्या होणार नाही. जर गरम दुधामध्ये हे मिक्स केलं तर ह्याच्या गुठळ्या होऊ शकतात. मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दूध गरम करायला ठेवलं आहे तेव्हाच मी ही 1 कप साखर त्याच्यामध्ये टाकत आहे. दूध तापवताना तुम्ही तिथेच थांबायचं आहे. मीडियम गॅसवर तुम्ही दूध तापवू शकता, पण ज्यावेळेस आपण कस्टर्ड करणार त्यावेळेस तुम्ही गॅस स्लो करा, कारण कस्टर्ड हे लगेच तळाला बसतं आणि खाली बुडाला चिटकतं आणि मग ते जळतं. तर असं जर जळलेलं कस्टर्ड असेल तर त्याची चव असते ती एकदम खराब लागते. म्हणून कंटिन्यू आपल्याला हलवायचं आहे आणि एकदम तळाला बुडापासून असं हलवायचं आहे कस्टर्ड टाकल्यावर, आणि स्लो गॅसवर शिजवायचं आहे. बघा आपल्या दुधाला उकळी आलेली आहे. आता हे जे कस्टर्ड आहे ते खाली बसतं असं, तर ते थोडं थोडं कस्टर्ड टाकून आपण दुधामध्ये मिक्स करायचं आहे, नाहीतर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. हे कंटिन्यू हलवायचं आहे, अगदी बुडापासून हलवायचं आहे, नाहीतर ते खाली लागू शकतं. तुम्हाला कस्टर्ड किती घट्ट पाहिजे किंवा किती पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये कस्टर्ड मिक्स करा, कारण कस्टर्ड शिजल्यानंतर ते परत घट्ट होते आणि फळं मिक्स केल्यावरसुद्धा फळांचं पाणी सुटतं, त्याच्यामुळे ते आणखीन पातळ होतं. त्याच्यामुळे थोडंसं कस्टर्ड हे घट्टच करायचं. ते व्हॅनिला कस्टर्ड घेतलेलं आहे. फ्रूट कस्टर्ड हे शक्यतो व्हॅनिला कस्टर्डमध्येच बनवलं जातं, तेव्हा तुम्ही सुद्धा व्हॅनिला कस्टर्डच वापरा. तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही घरच्या घरी कस्टर्ड पावडर पण करू शकता. त्यासाठी 1/2 कप कॉर्नफ्लावर घ्या, त्यामध्ये 1/2 चमचा लिक्विड येलो कलर खायचा घाला आणि 1/2 टीस्पून किंवा 1 टीस्पून त्याला फ्लेवर येईल इतकं तुम्ही व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट त्यात मिक्स करा लिक्विड, आणि ते मिक्सरमध्ये एकदा फिरवा आणि चाळणीने चाळून घ्या, म्हणजे कलर आणि फ्लेवर एकसारखा होईल. मग तुमची घरच्या घरीच व्हॅनिला कस्टर्ड पावडर तयार होईल. आणि बघा असं चांगलं हलवून करायचं आहे. मी एवढं घेतलं होतं 3 टेबलस्पून, परंतु मला लागलं नाही, हे थोडं उरलेलं आहे कारण कस्टर्ड खूप घट्ट झालेलं आहे आणि ते थंड झाल्यावर आणखीन घट्ट होईल. तर आता मी हे 4-5 मिनटं शिजवणार आहे. तेव्हा तुम्ही पण कस्टर्ड घेताना 2 टेबलस्पून किंवा 2.5 टेबलस्पूनच घ्या. आता हे आपल्याला 3-4 मिनटं चांगलं शिजवायचं आहे, कंटिन्यू हलवायचं आहे, स्लो गॅसवर शिजवायचं आहे. खाली बुडाला अजिबात लागून द्यायचं नाही आहे. पूर्णपणे कस्टर्डचा कच्चापणा गेला पाहिजे. 1/2 लिटर दुधाला 1 कप पेक्षा थोडीशी कमी साखर ही परफेक्ट प्रमाण आहे. तर तुम्ही तेवढीच घाला, कारण फ्रूट टाकल्यानंतर पण त्याचा गोडपणा हा मग कमी होतो, म्हणून तेवढी साखर ही टाकायचीच आहे आपल्याला. जर तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही केसर सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता शिजताना. बघा आपलं कस्टर्ड 3-4 मिनिटांमध्ये चांगलं शिजलं आहे. कस्टर्ड चांगलं शिजले की नाही हे ओळखायचं असेल तर असं चमचा याच्यामध्ये हलवून घ्यायचा आणि त्याच्या मागे अशी रेष सोडायची. जर हे एकमेकांना मिळाले नाहीत, मधला गॅप जर गेला नाही, तर समजायचं की आपलं कस्टर्ड चांगलं शिजलं आहे. मग गॅस बंद करायचा आहे. आता मी गॅस बंद केला आहे आणि त्याच्यामध्ये ही जी फ्रेश क्रीम आहे मी त्याच्यामध्ये मिक्स करत आहे. जर तुम्ही व्हीप क्रीम वापरत असाल तर कस्टर्ड थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिक्स करा, आधीच मिक्स करू नका. आता हे पूर्ण आपल्याला असं हलवून थंड करायचं आहे. हलवून थंड केल्यामुळे काय होईल, त्याच्यावर साई जमा होणार नाही आणि त्याच्यामध्ये गुठळ्या निर्माण होणार नाहीत. म्हणून हे पंख्याखाली तुम्ही सतत हलवून थंड करा. आता हे जे मिश्रण आहे ते मी एका बाऊलमध्ये काढत आहे. मी ते काचेचं बाऊल घेतलं आहे, त्यामध्ये हे कस्टर्ड मी ओतत आहे. आणि हे असं
थंड करायचा आहे पंख्याच्या खाली. आता हे जे कस्टर्ड आहे हे पूर्ण थंड झालं रूम टेम्परेचरला आलं की मी ह्याला झाकून फ्रीज मध्ये ठेवणार आहे. फ्रीज मध्ये डीप फ्रीज मध्ये नाही ठेवायचं, खालीच ठेवायचं. आणि थंड झाल्यावर कस्टर्ड पूर्ण थंड झालं की मी याच्यामध्ये सगळे कापलेले फ्रूट टाकणार आहे. मी आधीच याच्यामध्ये फ्रूट टाकणार नाहीये. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये आधी सुद्धा फ्रूट कापून टाकू शकता आणि ठेवू शकता. परंतु मी हे नंतर टाकणार आहे फ्रूट. आपल्याला हे कस्टर्ड रूम टेम्परेचरला आलं तर कमीत कमी 3 ते 4 तास तरी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. चांगलं थंड करून घ्यायचं आहे. हे थंड झालं तरच चांगलं लागेल. गरम गरम असं चांगलं लागत नाही. असं हलवून थंड केल्यामुळे ह्याच्यावर साई जमा होत नाही, गुटऱ्या होत नाही आणि याचं स्ट्रक्चर आहे ते एकदम स्मूथ बनतं. इथे मी सर्व फ्रूट कापून घेतलेले आहेत. तुम्हाला जे फ्रूट हवे आहेत ते सर्व फ्रूट तुम्ही घेऊ शकता. फक्त ह्याच्यामध्ये कस्टर्डमध्ये आंबट किंवा ज्युसी फ्रूट टाकायचं नाही. जसं कलिंगड किंवा पायनॅपल, मोसंबी, संत्री असे आंबट किंवा ज्युसी फ्रूट टाकायचे नाहीत. बाकी तुम्ही बनाना वगैरे जे काही तुम्ही आवडीचे फ्रूट असतील ते सगळे घेऊ शकता याच्यामध्ये. थोडेसे याच्यामध्ये सॉफ्ट फ्रूट असावेत तर थोडे क्रंची, त्याच्या क्रंची फ्रूट जर असेल तर खायला खूप छान लागतात. मी ते करकरी घेतलेली आहे क्रंची. आता मी कस्टर्ड दाखवते तुम्हाला. हे बघा 3-4 तासानंतर आपलं कस्टर्ड कसं झालेलं आहे. एकदम क्रीमी स्ट्रक्चर आलेलं आहे कारण आपण याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकलेली आहे. आता आपण हे सर्व फ्रूट याच्यामध्ये ऍड करायचे आहे. थोडस डाळिंब टाकलं आहे, ऍपल, स्ट्रॉबेरी, करकरी आणि चिक्कू. हे फ्रूट कस्टर्ड असल्यामुळे तुम्ही याच्यामध्ये भरपूर फ्रूट घालू शकता. एक किवी घालत आहे. आता हे सगळे फ्रूट मिक्स करायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपलं फ्रूट कस्टर्ड किती सुंदर झालेलं आहे. आणि आपण कलरफुल फळं घेतली असल्यामुळे एकदम कस्टर्ड सुद्धा कलरफुल झालेला आहे. आपलं फ्रूट कस्टर्ड तयार झाला आहे. तेव्हा तुम्ही ही रेसिपी जरूर करून बघा. आणि